नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता हा अठ्ठावीस जुलैला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता देशातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या दोन हजार रुपयासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिल्या हप्त्याचे दोन हजार अशी मिळून चार हजार रुपये हे अठ्ठावीस जुलैला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार का याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत बघा मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्राच्या पी एम किसान योजनेमध्ये अजून भर घालून राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे ही शेतकऱ्यांना अतिरिक्त दोन हजार रुपये देऊ अशी घोषणा करून त्यास मंजुरी देऊन त्या संबंधीचा शासन निर्णय देखील काढला होता या शासन निर्णयामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हजार रुपयाच्या हप्त्यासोबतच देण्याची मान्यता देण्यात आली होती त्यानुसार मित्रांनो अठ्ठावीस जुलैला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे मिळून एकदा चार हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकते परंतु महत्त्वाचे म्हणजे ज्याप्रमाणे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता हा अठ्ठावीस जुलैला येणार आहे याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे तशाच प्रकारची घोषणा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याची शासनाद्वारे अधिकृत घोषणा अद्यापही कुठेही करण्यात आली नाही मात्र उपमुख्यमंत्री यांच्या म्हणण्यानुसार नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा हा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली त्यामुळे मित्रांनो नक्कीच नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांना मिळू शकतो मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद